हाय मित्रांनो, तर आता आपण कुमार यांच्या गावापासून 9 किलोमीटर अंतरावर पडतरे हा धबधबा आहे, तर तिकडे आलो आहे, तुम्हाला दाखवतो। आता हे सगळेजण उतरलेत गाडीतून। हां, आता आम्ही तो धबधबा दाखवतो आणि असं काय पावसाचा पत्ता नाही, कारण का खूप ऊन लागलंय। 12 वाजलेत, ऊन पण बघा किती लागलंय, 12 वाजलेत। आता इथून गाडीतून आम्ही चिकन वगैरे घेऊ आणि पुढे धबधबा आहे तो तुम्हाला दाखवू। आता पुढची मजा तुम्ही बघा। जवळपास डुबकी मारायचे, फोटो काढायचे, नक्कीच या ठिकाणाला भेट द्या। फटतरे धबधबा आहे पाणीला, इथं खूप पर्यटक पण जमले आहेत, इथं पोलीस दादा पण आहेत। ही आमची गँग आहे, 1 2 3, आमची गाडी तिथं पार्क झाली आहे। आता जाऊ आपण त्या धबधब्याजवळ। तर खेकडे आपण संध्याकाळी शोधायचे, तर खेकड्याचा व्हिडिओ ना मी नंतर बनवणार। हां, दाखव केवढा लय मोठा पकडला रे। अरे एवढा मोठा कशाला पकडला, अरे बाप रे, बघा बघ बघ। जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे। आपण संध्याकाळी येऊ ना। हिपाद काय करतोय बाळा, तू पण खेकडे बघतोय। आता आम्ही संध्याकाळी येऊ, खेकड्याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखव। मित्रांनो, आता कुमार एवढे मासे सगळे घेऊन चाललाय, दाखव। हां, आता ना आम्ही संध्याकाळी काय प्लॅन असेल आपला संध्याकाळचा? अच्छा, आणि आणि काय संध्याकाळी खेकडे पकडायला? अच्छा, तर मित्रांनो हा कुमारचा छोटा भाऊ आहे, चिडून गेला त्याला, पण आपण संध्याकाळी ना भेटू लवकरच 7:30 पर्यंत। आता थोडं जरा एन्जॉय करू देत, मस्त छोटासा धबधबा आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। चल ठीक आहे, छान वातावरण आहे, एकदम मस्त तलाव आहे, बघा तुम्ही बघू शकता। ह्याच्या घरामागेच ना तलाव आहे, तर आमची गाडी येत नव्हती, गाडी इथं थांबली आहे। त्याचं घर, हे घर आहे त्याचं, तर गाडी आणली इथं आतमध्ये आणि घरामागे ना छोटंसं तलाव आहे, विहीर पण आहे छोटीशी। इथं सर्वांनी मासेमारी पण केली एक तासभर, ते तुम्हाला दाखवू शकलो नाही। त्याच्या घरामागे असं बोलतोय की पाणी खूप वाहतं पावसे, तर आता आपण ना तिकडे जाणार आहोत, 1-10 मिनिटं लागतील फक्त तिथपर्यंत जाण्यासाठी, तर रेडी राहा, कुमार आला आहे।
हाय मित्रांनो, तर आता संध्याकाळचे वाजले आहेत, 7:30 झाले आहेत. आमच्यासोबत आहे बाबू. आता थोड्या वेळात जाऊ आणि खेकडे पकडू. हा, 15-20 मिनिटं लागतील. खेकडे पकडायला जायचा होता. हा बाबू आहे. हा बाबू पण आहे इथं. बघा माझ्या मागे श्रीपाद आहे, दीपक आहे आणि महत्वाची व्यक्ती म्हणजे बोलतात नाही का धोनी, हे आता ह्यांच्यासोबत जातोय मी. कुमार चला. तर आता हेल्मेट बिलमेट घातलं त्यांनी. आता जाऊ आपण खेकडे पकडायला. हा मोंटी येतो का आपल्यासोबत? मोंटी नाही ना. अरे बापरे, एक अंधार असल्यामुळे जरा व्हिडिओ काढण्यामध्ये खूप प्रॉब्लेम होऊन जाईल, पण तुम्हाला नक्कीच दाखवू. बॅटरी कुठे आहे आता मला काय माहिती, तुमच्याकडे बॅटरी आहे? बॅटरी वगैरे घ्या व्यवस्थित. बॅटरी घ्या, बॅटरी घ्या बाबू, बॅटरी आण. जॅकेट वगैरे घातलं आहे. आता मी पण घालीन आपण जाऊन. चला तुम्ही पण आमच्याबरोबर भेटू थोड्या वेळाने. खूप काळू काय बॅटऱ्या वगैरे घेतल्या आहेत. काळोखामधून काय दिसणार नाही. काय दिसतील ती? हां काय दिसतील ती एक पकडू. काळू असल्यामुळे ना ची विजिबिलिटी एवढी काही दिसणार नाही. अंधार असणार त्यामुळे व्हिडिओ काढणं पण खूप कठीण जाईल, पण काहीतरी समजून घ्या. तुम्हाला जास्तीत जास्त खेकडे पकडून दाखवण्याचा प्रयत्न राहील एक मज्जा म्हणून. तर भेटू आपण 10 मिनिटांनी. हे एवढे खेकडे भेटलेत. थोडंफार फिरलो, अर्धा तास झाला. आता बहुतेक 9:15 वाजलेत. 1, 2, 3, 4 जणांची तरी सोय झाली. तेवढे खेकडे आहेत. सकाळी मासे भेटले, आता खेकडे भेटलेत. आता आम्ही घरचा रस्ता पकडतोय. आता घरी जाणार आणि थोडंफार जेवणार आणि झोपणार. सकाळी निघायचा प्लान आहे आमचा. तर आजच्या दिवसाची आमची कशी वाटली मजा?